श्री स्वामी समर्थांच्या प्रकटदिनाच्या निमित्तानं अक्कलकोट नगरीमध्ये भाविकांची अलोट गर्दी झाली. श्री स्वामी समर्थांच्या प्रकटदिनाच्या निमित्तानं भाविकांची पहाटेपासूनच अक्कलकोटमध्ये गर्दी झाली. स्वामींचं दर्शन घेण्यासाठी भाविक आतुर आहेत. दर्शनासाठी 2 ते 3 किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. स्वामी समर्थ महाराजांच्या गाभाऱ्यात आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे, फळांची सजावट करण्यात आली आहे. आज दिवसभर इथे अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलं आहे. गुढीपाडवा आणि महाराजांचा प्रकट दिन असा दुर्मिळ योग जर पाहायला मिळत आहे सध्या पाहायला गेलं तर स्वामी समर्थ मंदिरात अशा प्रकारची भाविकांची आलोट अशी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. मंदिरापासून सुमारे 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा या कोटमध्ये पाहायला मिळत आहे आणि स्वामी समर्थांच्या जयघोषचा जो गजर आहे तो पहाटे 5 वाजल्यापासून स्वामींच्या अक्कलकोट नगरीत पाहायला मिळत आहे. आज स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे त्यामुळे आता महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी जी गर्दी केली आहे ती अशी अलोट गर्दी आहे. महाराजांच्या प्रकट दिनानिमित्ताने मंदिर समितीकडून किंवा मंदिर जी ट्रस्ट आहे त्यांच्याकडून अशा प्रकारची फळांची सुरेख अशी आरास तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी मंदिराचा जो पहरावा आहे तो कुठेतरी सुंदर अशा जे काही फुलं असतील किंवा फळं असतील यांमध्ये सजवताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आज दिवसभर मंदिर समितीकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये महाराष्ट्रातील पुणे मुंबई किंवा इतर भागातून भाविक हे मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले आहे. त्यामुळे स्वामी मंदिरात एक प्रकारचा जयघोष या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिनी भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याची जी काही शक्यता आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरामन अनिल कांबळेचा प्रीतम पंडित, न्यूज 18 लोकमत, अक्कलकोट.